नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत कुंडलीमध्ये सहाव्या सणात मंगळ असल्यास तर त्याचे मिळणारे परिणाम नेमके कसे असतील, ते शुभ असतील का किंवा अशुभ असतील का, या सर्व संदर्भातले खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, या चॅनलद्वारे कुंडलीमध्ये प्रत्येक स्थानात मंगळ असता त्याचे मिळणारे परिणाम नेमके कशा प्रकारचे असतील या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत, आपण त्याचा आनंद जरूर घ्या. आजच्या व्हिडिओमध्ये सहाव्या सणात मंगळ नेमका कशाप्रकारे परिणामी होतो या संदर्भातली चर्चा करू. सहाव्या सणातला रोगस्थान किंवा शत्रुस्थान असंसुद्धा म्हटलं जातं. अर्थात या नावावरूनच साधारण कल्पना येऊन जाते. तर अशा अशुभ स्थानामध्ये मंगळासारखा पुरुषग्रह असता त्याचा सगळ्यात पहिला महत्त्वाचा मिळणारा परिणाम हा शारीरिक व्याधींशी संबंधित जास्त असतो. मंगळ सहाव्या स्थानात असता अशा व्यक्तींना पोटाचे विकार, पोटाचे त्रास, पोटावर ऑपरेशन्स होणं अशा प्रकारचे त्रास दिसून येतात. अशा व्यक्तींची उष्ण प्रकृती किंवा आयुर्वेदामध्ये ज्याला पित्त प्रकृती म्हणतात हा प्रकार दिसून येतो. अर्थातच खाण्यापिण्याच्या सवयीकडे विशेष लक्ष देणं अतिशय आवश्यक असतं. तिखट खाणं किंवा अतिमांसाहार अशा व्यक्तींमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो आणि त्या अन्वये होणारे त्रासही दिसून येतात. आतड्यांचे त्रास, आतड्यांशी संबंधित काही व्याधी दिसून येतात. मूळव्याध, रक्तस्त्राव, रक्त आव, त्याचप्रमाणे भाजणे, दाह होणे, शस्त्राने कापणे, इजा होणे वगैरे दृष्टीनेसुद्धा हा मंगळ परिणामी होतो. अंगात उष्णता जास्त असल्याने तोंड येणे, डोळे तळावणे, फीट येणे अशा तक्रारी हा मंगळ नेहमीच ठेवतो. बुधाबरोबरचा मंगळ हर्षल अशा प्रकारचा ग्रह मंगळाबरोबर असता तो त्रास हा व्यक्तीला जास्त प्रमाणात देऊ शकतो. व्ययस्थानात पापग्रह असता सहाव्या स्थानातला मंगळ हा शारीरिकदृष्ट्या फारच त्रासदायक दिसून येतो. माणसाला मोठे आजार, पंगुत्व, मोठी दुखापत दाखवितो. षष्ठात पापग्रहयुक्त मंगळ एखादे ऑपरेशन करावयास लावतोच. हा मंगळ व्यक्तीला चहाडखोर, भानकुदळ अशा व्यक्तींपासून त्रास देतो. जनविरोधापासून डोक्याला त्रास देतो. ज्या ठिकाणी या व्यक्ती कामाला असतात त्या ठिकाणीसुद्धा ऑफिस पॉलिटिक्स किंवा यांच्या सहकर्मीपासून यांना त्रास दिसून येतो. हा मंगळ व्यक्तीला तिखट तामसी पदार्थांची आवड व क्रूर गुण देतो. दशमातील ग्रहांना हा मंगळ शक्तीचा पुरवठा करून उचलून धरतो. त्याचप्रमाणे मामाच्या घराण्याचा संदर्भातसुद्धा हा मंगळ परिणामी होतो. सहाव्या स्थानात मंगळ पापग्रहयुक्त असता मातुल घराण्याची स्थिती चांगली ठेवीत नाही. तर मित्रांनो, हे होतं सहाव्या स्थानात मंगळ असता त्याचे मिळणारे परिणाम. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, आपण त्याचा कशाप्रकारे अनुभव घेतला, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.